हेलो स्टूडेंट्स, ग्लोबल ऑनलाइन स्पर्धा परीक्षा समोर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी या एक्झामसाठी सरळीकरण, म्हणजे आपण इंग्लिशमध्ये त्याला सिम्प्लिफिकेशन असं म्हणतो, तर हा टॉपिक कवर करणार आहोत. तर जे स्टुडंट्स नवीन आहेत, तर त्या स्टुडंटसाठी मी सांगू इच्छिते की जर तुम्ही महाराष्ट्र लॉ सीईटी एक्झाम 2024 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल, तर तुमच्या प्रिपरेशनसाठी आम्ही एक कोर्स घेऊन आलो आहोत. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच 2000+ MCQ क्वेश्चन बँक मिळेल आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला 2400 रुपीजमध्ये अवेलेबल केल्या जातील. अजून कोर्सबद्दल इन्फो पाहिजे असेल तर मी स्क्रीनवरती दोन नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ॲक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्लेस्टोर जाऊन डाउनलोड करा, त्यानंतर ॲप ओपन करा. ॲप ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला एक UI दिसेल असा. त्याच्या डाऊनवर्ड साईडला पहा, स्टोअर असा आयकॉन असेल, स्टोअर आयकॉनवरती क्लिक करा. स्टोअर आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये CET असं टाईप करा. CET टाईप केल्यानंतर तुम्हाला 4 CET कोर्सेस अवेलेबल होतील, त्यामधला महाराष्ट्र LLB 5 इयर्स आणि महाराष्ट्र LLB 3 इयर्स हा कोर्स आपला आहे. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स तुम्ही एनरोल करू शकता. आता पहा, इथे पहा, इथे या क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे, तर 70 + 5 × 7 + 3 − 1. पाहता इथे काय यूज करणार आपण, कंचे भागु बे व हे यूज करणार. सो आधी काय करणार, कंस करणार, सोडून घेणार. म्हणजे काय, 70 + 5 = 35 म्हणजे 35 जसंच तसं लिहून घ्यायचं. मग इथे काय, अधिक तीन वजा एक. आता सगळे काय आहेत, बेरीज आणि वजाबाकी. सो आधी काय येतं, तर बेरीज येतं, वजाबाकीच्या आधी येतं बेरीज. म्हणजे बेरीज सॉल्व करायचं, तर 70 + 35 किती होतं, तर 105 + 3 − 1. परत 105 + 3 किती होतं, तर 108 − 1 म्हणजेच 107. ओके, तर इथे ऑप्शनमध्ये नाही आहे, पहा म्हणजे आन्सर काय येईल. इथे ई ऑप्शन एक क्रिएट करू आपण, 107. समजलं का गोष्टी? ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आता पहा, 12.35 + 13.2 + 15.25. पहा आता इथे या सगळ्यांची ॲडिशन करायची, म्हणजे बेरीज करायची. आता कसं करणार, 12.35 + 13.32 + 15.25. पहा हे असे ॲड होणार, म्हणजे पहा, 5 × 2 = 7 + 5 = 7 + 5 = 12. 5 × 1 = 4 + 4 = 3 + 7 + 7 = 9. इथे पॉईंट येणार. आता परत इथे 2 × 3 = 5 + 5 = 10. 5 × 1 परत 1, 2, 3, 4 म्हणजे 40.92. 40.92 कुठल्या ऑप्शनमध्ये आहे, तर पहिल्या ऑप्शनमध्ये आहे. म्हणजे आन्सर कुठला असेल, फर्स्ट ऑप्शन, ए ऑप्शन. समजलं? चला पुढचा प्रश्न पाहू. तर पहा, 41.41 × 0.2. आता ह्याला कसं सॉल्व करायचं, सिम्प्लिफाय कसं करायचं, तर पहा आपल्याला असं लिहिता येईल का, 0.41 × 0.01 × 2 × 0.1. ओके, म्हणजे 41 × 41 = 2 असं लिहिता येईल, गुणिले 0.01 × 0.1 किती होतं, 0.001. समजलं? परत 41 × 2 किती होतं, तर 82 × 0.001. ओके, किती येतं, तर 0.082. म्हणजे ऑप्शन कुठं किती आला, डी ऑप्शन आला.
आता ही एक मेथड झाली. परत आपण ज्या पद्धतीने पहिला प्रश्न सोडवला होता त्याच पद्धतीने हा प्रश्न सोडवू शकतो. आता पहा, सगळ्यांमध्ये 8 2 8 2 8 2 या व्हॅल्यू आहेत. ओके, मग इथे काय करायचं, तर इथे फक्त पॉईंट्सचे डिफरन्स आहे. मग इथे जेवढे क्वेश्चनमध्ये जेवढे टोटल पॉईंट येतील तेवढ्या डिजिट नंतर आन्सरमध्ये पॉईंट येतील. मग पहा इथे किती किती डिजिट नंतर टोटल पॉईंट आहे, पहा 1 2 आणि 3, 3 डिजिट नंतर पॉईंट आहे. म्हणजे जे जे काही आन्सर येईल त्याच्या 3 डिजिट नंतर पॉईंट असेल आन्सरमध्ये. सो इथे आहे का, नाही, इथे 1 डिजिट नंतर पॉईंट आहे, इथे 2, फक्त जो लास्ट ऑप्शन आहे त्या ऑप्शनमध्ये फक्त 3 डिजिट नंतर पॉईंट आहे. सो आन्सर डिरेक्टली इथून येतं की 3 डिजिट नंतर पॉईंट आहे. सो ऑप्शन डी. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. आता पाहिजे 4चा वर्ग परत 3चा 4चा घन परत 4चा 4 पॉवर मध्ये 4, म्हणजे यांचा यांचे सगळ्यांची बेरीज करायचे. पहा 4चा स्क्वेअर काढून घेऊ, स्क्वेअर म्हणजे वर्ग. तर 4चा स्क्वेअर म्हणजे 4च्या पॉवर मध्ये किती आहे, 2. म्हणजे याला कसं लिहिता येतं, 4 गुणिले 4 असं लिहिता येतं, राईट? म्हणजे 4 गुणिले 4 किती येतं, 16. परत 4चा घन 4 गुणिले 4 गुणिले 4 म्हणजे 4 किती वेळा येणार, 3 वेळा. म्हणजे 4 गुणिले 4 16, 24 चौसष्ट, म्हणजे 4चा घन किती असेल, 64. हा, परत इथे 4च्या पॉवर 4 इथे काय येणार, 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4. आता आपल्याला हे तर माहिती आहे 64 आहे, मग 64 गुणिले 4 करायचं किती येईल, 4 चौक 16. हा चालेल, 4 चौक 16 आणि 1 17. ओके, 176 आला. 4 चौक 16, 6 चौक 24 आणि 1 25, सॉरी 226 होता, 256 येईल इथे. ओके, परत 6 चौक 6 4 10 10 6 16. हा चालेल, 1 2 2 6 8 8 5 13. हा चाला 1 2 आणि 1 3, म्हणजे 336. म्हणजे ऑप्शन कोड कितवा असेल, तर सी ऑप्शन असेल. चला आता प्रश्नांकडे बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, 8 9 7 0 × 4 × 40. पाहायत आहे. आता पहिले नंबर सगळे वेगळे आहेत, सो आपल्याला ऑप्शन वाईज नाही जाता येणार, आपल्याला प्रश्न वाईज जावं लागेल. ओके, तर आता पहा 8 9 7 0 × 4. आता पहा 0 जसाच्या तसा इथे येईल, राईट? मग आता 4 फक्त या 3 नंबर्सला गुणायचं, मग इथे काय येईल, 7 चौक 28, 9 चौक 36, 36 आणि 2 38, 8 8 8 चौक 32, 32 आणि 3 35. ओके, इथपर्यंत आलं. आता याला गुणिले किती, 40 करायचं, परत गुणिले 40. पहा हे 0 जशा तशा असतील, परत इथे काय येणार, 8 चौक 32 म्हणजे 2, हात चाले 3, 8 चौक 32 आणि 3 35, परत 5 चौक 20, 20 आणि 3 23, 4 त्रिकम 12 13 14. पहा ऑप्शन 1 4 3 5 2 00 हा ऑप्शन कुठल्या, हे आन्सर कुठल्या ऑप्शनमध्ये आहे, तर पहा फर्स्ट ऑप्शनमध्ये आहे 1 4 3 5 2 00. म्हणून आन्सर काय येईल, तर ए ऑप्शन येईल, 1 4 3 5 2 00 हे आन्सर असेल. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आता पहा या सगळ्यांची ॲडिशन करायची, 4 2 4 2 अधिक 2 4 2 4 अधिक 4 0 4 0 काय येईल, तरी 2 आणि 4 6, 2 आणि 4 6 आणि 6 4 10 अधिक 1. पहा 4 आणि 2 6 आणि 1 7, परत इथे 4 आणि 2 6 आणि 4 10, म्हणजे 10706, म्हणजे 10706. म्हणजे ऑप्शन कुठला असेल, ए. पहा पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय, 0.05 × 0.005 / 0.0005. पहा पॉईंट
पॉइंट 0.05 ला कसं लिहिता येतं? 5 × 0.01 असं लिहिता येतं. परत 5 × याला कसं लिहिता येतं? तर 5 × 0.001. ओके, परत खाली किती आहे? 5 × 0.001. 5 5 कट झाले, बरोबर आहे. आता 1 2 3 4 5 वरती 5 डिजिट नंतर 0 आहे, पॉइंट आहे सॉरी, आणि खाली 4, जे 5 आणि 4 सोबत हे कॅन्सल होते, म्हणजे वरती किती? एका पॉइंट नंतर 0 असेल, गुणिले 5, म्हणजे काय आन्सर येईल? तर 0.5. समजा म्हणजे ऑप्शन बी. आता पहा, अजून एक मेथड आहे ती म्हणजे, आता पहा इथे सगळ्या ऑप्शनमध्ये डिजिट सेम आहेत, 5 5 5 5, सो इथे फक्त पॉईंटचा डिफरन्स येऊ शकेल. ओके, मग इथे काय करायचं? 2 डिजिट नंतर पॉईंट, इथे वरती 2 डिजिट, म्हणजे वरती किती? 5 डिजिट नंतर पॉईंट आहे, खाली किती डिजिट नंतर पॉईंट आहे? 4, म्हणजे 4 पॉईंट आणि 5 पॉईंट हे कॅन्सल होतील, म्हणजे वरती किती शिल्लक राहिला? तर 1 पॉईंट, म्हणजे एका पॉईंट नंतर कुठला नंबर असेल तो आन्सर असेल, म्हणजे कुठला आन्सर असेल? तर बी ऑप्शन असेल, 0.5. समजलं का? आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पहा इथे ए प्लस बीचा होल स्क्वेअर असं विचारलं, a+b. ओके, आता इथे कसं करणार? तर हे पहा, इथे डायरेक्ट फॉर्म्युला आहे, हा काय येतो इथं? तर a² + 2ab + b² हे आन्सर आन्सर असतं, किंवा असं पण लिहिता येतं पहा, a² + b² + 2ab. ओके, आता पहा हे एक फॉर्म्युला झाला. याऐवजी आपल्याला असं पण विचारू शकतात a - b चा होल स्क्वेअर काय असेल, तर तेव्हा काय करायचं? a² - 2ab + b² और a² + b² - 2ab. ओके, अजून असं म्हणून विचारू शकतात की a + b × a - b याला कसं येतं? तर a² - b² समजलं का? ओके, हे पहा डायरेक्ट फॉर्म्युले आहेत, असे डायरेक्ट फॉर्म्युले यूज करायचे. ई आणि बीच्या ठिकाणी जर व्हॅल्यू दिला तरी देखील तुम्हाला या फॉर्म्युला वाईज आन्सर फाइंड आउट करता येतो. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पहा 9 9 9 9 + 9 9 9 + 9 + 9 पहा इथे काही 9 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
आणि तीन तीन अठरा, अठरा आणि तीन 21, 9 आणि 2 11, म्हणजे काय आलं 11,106. म्हणजे आन्सर काय, ऑप्शन काय येईल तर सी ऑप्शन येईल. ओके चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पहा इथे काय म्हटलं, आधी काय करणार, कंस सॉल्व करणार. इथे पहा आता इथे पण आहे, पहा इथे कंचे भा गु बे वो आहे. ओके कंचे भागू बेगा राईट. मग आता इथे आधी काय करणार, कंस सॉल्व करणार. म्हणजे 12 12 चौक 48 गुणिले 2 वजा 24 बरोबर. मग आता नंतर काय करायचं, चे तर नाही आहे आता इथे, मग नंतर भागाकार गुणाकार, नंतर इथे काय गुणाकार. 48 गुणिले 2 किती होतं, 48 गुणिले 2 8 16, 4 2 8 आणि 1 9 म्हणजे 96 - 24 आता किती येईल, तर 2 7. पहा समजलं का, समजलं का. ओके आता समजलं असेल. हे पहा इथे ऑप्शन नाही आहे, सो आपण इथे ऑप्शन क्रिएट करू. काही काही क्वेश्चन्स चुकलेले आहेत ज्याचे ऑप्शन्स नाही आहेत राईट क्वेश्चनमध्ये. ओके चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आता इथेच थांबूया आपण. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट थ्रू विचारा, मी नक्कीच रिस्पॉन्स करेल. हॅव अ नाईस डे. थँक्यू.